विद्यार्थ्यांना ऑफलाईन दाखले मिळावेत, मालवण तालुक्यातला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावेत यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसने सोमवारी तहसील कार्यालयात हंगामा केला. विद्यार्थ्यांना ऑफलाईन दाखले मिळत नाहीत आणि प्रांताधिकारी चर्चेस येत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नसल्याचा इशारा देत तहसील कार्यालयातच त्यांनी ठाण मांडली. मालवणात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित दाखल्यांविरोधात गेले काही दिवस राजकारण सुरू आहे. आमदार वैभव नाईक यांनी मालवण तहसील कार्यालयात ठाण मांडून काही दाखले विद्यार्थ्यांना मिळवून दिले होते. त्याचवेळी ऑफलाईन दाखले देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाने ऑफलाईन दाखले दिले नसल्याने तालुका काँग्रेसने सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोमवारी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुहास खडपकर यांना जाब विचारला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटवेलकर, बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत, दीपक पाटकर, महेश जावकर, ममता वराडकर, अभय कदम यांसह सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अजिबात मिळत नाही सध्या, तो मस्त तिथे उभा आहे, विषय समजून घ्या. त्याच्यामुळे ते मिळते ह्या विषयात तो आम्हाला किंवा लिस्ट द्या, आम्हाला पाहिजे तुम्ही पत्र द्या. नेट मिळत नाही, जोपर्यंत 10 MB मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता कलेक्टर जे जिल्हा परिषद अध्यक्ष आले होते ते कलेक्टर कडे गेले आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे आता की आम्हाला हे नेटचा प्रॉब्लेम आहे. 10 MB ही लाईन आम्हाला मिळालीच पाहिजे. ताबडतोब दुसरी मागणी, तहसीलदार जो आम्ही मागणी केला 3 महिने नाही ते कायमस्वरूपी ते मिळावे, या जी दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तिसरी मागणी ऑफलाईन किंवा 10 MB लाईन मिळणार ऑफलाईन, ही एक नंबर मागणी ऑफलाईन ताबडतोब आम्हाला मिळावी.